नमस्कार, आहाररस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गुळाची दशमी बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य बघा, मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप गूळ घेतलेला आहे किसून, वेलची पूड घ्यायची आहे चवीनुसार आणि एक चमचा तेल मोहन घालण्यासाठी। गुळामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच प्रोटीन असतं। चला तर मग सुरू करू। सर्वात आधी आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे। एक कप पाणी, त्याच्यात आपण गूळ टाकून घेऊन वितळून त्याचं पाणी करू। गुळाचं पाणी तयार झालंय। गुळाचं पाणी आता आपण गाळणीने गाळून घेऊया एका बाउलमध्ये। आता गुळाच्या पाण्यात आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया, वेलची पूड, थोडंसं तेल घालून घेऊया आणि आता मळून घेऊया आपण। मळून झाली आहे कणी, थोडं आपण पाणी ऍड केलं होतं वरून साधं पाणी आणि तेल लावून आपल्याला आता मुरायला ठेवून द्यायची आहे। पीठ छान मुरलंय, आपलं झाकण ठेवून मुरायला ठेवलं होतं 5 मिनिटं। आता छोटी लाटी करून आपण लाटायला घेणार आहोत। तेल लावून घेतलेलं आहे पोळीला, परत वरून तेल लावून छान गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। पोळी लाटून झाली आहे, आता आपण तूप लावून शेकून घेऊया। तवा छान गरम झालाय, आता पोळी आपण शेकून घेऊ। एका बाजूने शेकून झाली आहे, आपण त्या बाजूला तूप लावून घेऊया। दोन्ही साईडनी तूप लावून शेकून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने परतून झाली, आता काढून घेऊया। चला तर मग, साधी सोपी कमी इन्ग्रेडियंट असणारी गुळाची दशमी तयार झालेली आहे। ही दशमी फ्रीज शिवाय 2 ते 3 दिवस छान टिकते, त्यामुळे प्रवासात तुम्ही गुळाची दशमी बनवून नेऊ शकता। तुम्ही ही गुळाची दशमी करून बघा आणि छान शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करा। आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली। शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी मी वरती देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देईल। आणि आमच्या आहाररस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।